नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे इथे भरपूर भरती निघालेली आहे. मित्रांनो, भरपूर पदांची भरती आहे, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघाली आहेत, किती पदं निघाली आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही तर पहा, एकूण पदं आहेत 588, म्हणजे 588 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, भरपूर जागांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. तुम्ही तर पाहू शकता, पहिलं पद आहे वनक्षेत्रपाल. वनक्षेत्रपाल या पदासाठी गट ब पद आहे, म्हणजे ब गटाचं पद आहे. तुम्ही तर पाहू शकता वनक्षेत्रपाल या पदासाठी 77 पदांची भरती आहे आणि हे जे पद आहे ते महसूल व वन विभागाच्या अंतर्गत येतं. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकूण 77 पदांची भरती निघालेली आहे. तसेच पुढचं पद तुम्ही पाहू शकता, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग याच्यातर्फे निघालेली पदं आहेत. पहिलं पद आहे उपसंचालक कृषी व इतर, गट अ ची पदं आहेत. एकूण 19 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, तुम्ही तर पाहू शकता. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी या पदासाठी सुद्धा भरती निघालेली आहे. गट बचं पद आहे, 61 पदांची भरती आहे. त्याचबरोबर पुढचं पद तुम्ही पाहू शकता, कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर, गट ब पदं आहेत. 123 पदांची भरती कृषी अधिकारी. त्याचबरोबर तुम्ही तर पाहू शकता जलसंपदा विभागाची सुद्धा भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सहाय्यक कार्यकारी अधिकारी स्थापत्य गट अ याची 19 पदांची भरती आहे. तसेच सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ श्रेणी एकसाठी 21 पदांची भरती आहे. तसेच तुम्ही तर खाली पाहू शकता सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब श्रेणी 2 साठी 132 पदांची भरती निघालेली आहे. अशा पद्धतीनं भरपूर पदं निघालेत. मित्रांनो, तुम्ही पुढचं पद पाहू शकता सहाय्यक अभियंता अभियांत्रिकी गट ब श्रेणी 2 साठी 76 पदांची भरती आहे. तसेच पुढे पहा, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निघालेली भरतीसुद्धा आहे. जसे की सहाय्यक अभियंता विद्युत गट ब श्रेणी 2 साठी 48 पदांची भरती आहे. आणि त्याचबरोबर मृदू व जलसंधारण विभागातर्फे निघालेली भरती तुम्ही तर पाहू शकता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ पदासाठी 11 पदांची भरती आहे. तर अशा पद्धतीनं निघालेली भरती टोटल 500, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 88, म्हणजे 588 पदांची भरती निघालेली आहे. याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता किंवा याच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत त्या कधी होणार आहेत त्याच्याविषयी आपण पाहूया. सगळ्यात प्रथम तुम्ही तर पाहू शकता महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती 24 सप्टेंबर 2022 होईल. तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. विद्युत अभियांत्रिकी सेवा ही मुख्य परीक्षा जी आहे ती 1 ऑक्टोबरला होईल. तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 1 ऑक्टोबरला होईल. आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा जी आहे ती 1 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. तर ही जाहिरात जी आहे ती पूर्व परीक्षेची आहे, जी की एकत्रित असते. त्याच्याविषयी आपण चला डिटेल्समध्ये पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता कोणत्या याच्यासाठी कोणतं PWDचं आरक्षण आहे ते डिटेल्स दिलेले आहेत. तर चला आपण सुरुवातीला पाहूया वेतन श्रेणी, म्हणजे पगार किती भेटणार आहे. तर त्याच्याविषयी तुम्ही तर पाहू शकता गट अ करिता वेतन जे आहे ते 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयेपर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे. प्लस तुम्हाला महागाई भत्ता नियमाप्रमाणे असेल. दुसरं जे पद आहे तालुका कृषी अधिकारी गट ब करिता वेतन जे आहे ते 44,900 ते 1,42,400 रुपयेपर्यंत तुम्हाला ते वेतन मिळेल. तसेच जाहिरातीमधील इतर सर्व जे गट ब व कृषी अधिकारी कनिष्ठ गट ब या पदाकरिता जे भरती निघालेली आहे त्याच्यासाठी वेतन तुम्ही पाहू शकता 41,800 ते 1,32,300 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं सर्व जागांसाठी एवढं वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर याच्यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे तर तुम्ही तो पाहू शकता, वनक्षेत्रपाल या पदासाठी कमीत कमी वय हे 21 वर्ष आहे. बाकी कृषी अधिकारी, कृषी अधिकारी गट अ गट ब, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ, सहाय्यक अधिकारी अभियंता गट अ याच्यासाठी कमीत कमी वय हे 18 वर्ष दिलेलं आहे. वनक्षेत्रपाल या पदासाठी जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष, सामान्य लोकांसाठी म्हणजे जनरल वर्गासाठी. तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठीसुद्धा 43 वर्षच वयाची अट दिलेली आहे. कृषी अधिकारी गट अ पदासाठी 18 ते 38 वर्ष वय आहे, म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. कृषी अधिकारी गट ब पदासाठीसुद्धा तुम्ही पाहू शकता 18 ते 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. कृषी अधिकारी कनिष्ठ गट ब याच्यासाठीसुद्धा 18 ते 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ या पदासाठी तुम्ही तर पाहू शकता
वय जे आहे ते कमीत कमी 19 वर्ष दिलेलं आहे, म्हणजे 19 वर्षापेक्षा कमी नसावं आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वय दिलेलं आहे. तसेच सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ श्रेणी 1 साठी तुम्ही तपासू शकता कमीत कमी वय 19 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी जास्तीत जास्त 43 वर्ष. आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब श्रेणी 2 साठी 19 ते 38 वर्ष वयाची अट दिलेली आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वयाची अट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता. तसेच सहाय्यक अभियंता यांत्रिकी श्रेणी 2 गट ब साठी कमीत कमी 19 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे, त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष दिलेलं आहे. आणि सहाय्यक अभियंता विद्युत श्रेणी 2 गट ब साठी 19 ते 38 वय दिलेलं आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे. आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ पदासाठी 19 ते 38 वर्ष वयाची अट आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वयाची अट दिलेली आहे. तसेच हे वय जे आहे ते 1 जून 2022 रोजी मोजलं जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो निघालेली भरती आहे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असेल तुम्ही तर पाहू शकता. वनक्षेत्रपाल या पदासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी येथे या कोणत्याही विषयातील पदवीचं तुमचं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे विज्ञान शाखेची. त्याचबरोबर 2 शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी जर असाल तरी चालेल, किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. महाराष्ट्र कृषी सेवा या पदासाठी तुम्ही तर पाहू शकता मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी असणं आवश्यक आहे, किंवा त्याची समतुल्य म्हणजेच BSc कृषी सेवा जैवतंत्रज्ञान किंवा BSc गृहविज्ञान किंवा BFSc किंवा BSc कृषी व्यवसाय व्यवस्थापन किंवा BTech अन्नतंत्र किंवा BSc उद्यानविद्या ज्यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकीसाठी तुम्ही तर पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी तुमची असणं आवश्यक आहे, म्हणजेच BE किंवा BTech असणं आवश्यक आहे. सिव्हिल आणि वॉटर मॅनेजमेंट किंवा सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल किंवा स्ट्रक्चरल किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच्यातले कुठलीही तुमची डिग्री असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. विद्युत अभियांत्रिकी या पदासाठी तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी असणं आवश्यक आहे. आणि यांत्रिकी अभियांत्रिकी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी तुमची असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने निघालेली भरती. मित्रांनो वनक्षेत्रपाल या गटासाठी शारीरिक मोजमाप आणि काही अर्हता आवश्यक असतात, जसं की तुम्ही तर पाहू शकता जर पुरुष उमेदवार असेल तर तुम्हाला उंची ही 163 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि 5 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला फुगवता आली पाहिजे. आणि महिला उमेदवारांसाठी उंची ही 150 सेंटीमीटर आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर असली तरी चालेल पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी 145 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. आणि छाती 79 सेंटीमीटर चालेल अनुसूचित जमातीसाठी आणि फुगवण्याची क्षमता ही 5 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आहे ते शारीरिक मोजमापं तुम्हाला आवश्यक आहेत वनक्षेत्रपाल या पदासाठी. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही निघालेली भरती आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर तुम्ही तर पाहू शकता. संयुक्त पूर्वपरीक्षा होईल 200 गुणांची, त्यानंतर प्रत्येक संवर्गातील मुख्य परीक्षा होईल 400 गुणांची, त्याचबरोबर प्रत्येक संवर्गातील स्वतंत्र मुलाखत होईल 50 गुणांची आणि अशा पद्धतीने तुमची इथं निवड होऊ शकते. त्याचबरोबर महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी यातील संयुक्त पूर्वपरीक्षा व संयुक्त मुख्य परीक्षा याच्यावरती तुमचे महत्त्वाचे टप्पे राहतील. संयुक्त पूर्वपरीक्षेचे गुण जे आहेत ते 200 पकडले जातील आणि मुख्य परीक्षा ही पूर्णतः 400 गुणांची असणार आहे. तर त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते सारे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही ते एक वेळ चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते अप्लाय करा. मित्रांनो तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक असणार आहे तर ती इथं लिस्ट दिलेली आहे, तुम्ही ते एक वेळ चेक करा आणि तीही एक वेळ पाहून घ्या. मित्रांनो कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे तुम्ही तर पाहू शकता 21 फेब्रुवारी 2022 पासून, म्हणजेच आजपासून तुम्ही ते अप्लाय करू शकता. ते शेवटची तारीख आहे 14 मार्च 2022, म्हणजे 14 मार्च 2022 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यासाठी लागणारं जे शुल्क आहे फी आहे ती तुम्ही तर पाहू शकता. मागास वर्गासाठी 394 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये फी इथे ठेवलेली आहे, तर ती फी तुम्हाला इथे पेड करणं आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो तुम्हाला इथे फी भरल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना
फॉर्म भरताना तुम्हाला जिल्हा निवड केंद्र करायचं आहे जे तुमच्या जवळ असेल त्या पद्धतीने तुम्ही ते निवड करा आणि त्यानुसारच तुम्ही इथं परीक्षेला हजर राहा। तर मित्रांनो सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेच असतील, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला या जाहिरातीविषयी डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही चेक करा, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। तुम्ही एक वेळ लिंकवरती जाऊन सगळ्या गोष्टी चेक करा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब करा, कारण मित्र माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषय असतात सरकारी नोकरी विषय असतात। तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राइब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राइब करा, त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल घंटा येईल जर दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह, तोपर्यंत धन्यवाद।